मंडळी गावाकडची वाट या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला हळद याविषयी थोडीशी माहिती देणार आहे आता हळद म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं फक्त हळदीची फक्की म्हणजे हळदी पावडर तर ह्याच्या पली पलीकडे आपल्याला काय माहित नसतं आपण किराणा दुकानात जातो आणि हळद घेऊन येतो आणि तिचा वापर आपल्या आहारात करतो तर त्याच्या आधी हळद लावतात कशी ती पिकते कशी आणि त्याच्यावर नंतर काय प्रक्रिया केली जाते आणि तिचा कसा उपयोगाचा हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर हे जे दिसतोय तुम्हाला हे हळदीचा कंद आहेत मित्रांनो हळदीचे कंद आहेत हे बघू शकता तुम्ही ह्याला मुळे आलेले आहेत आणि मुळे आलेत आणि ह्याला असं नंतर पण असे कंद तयार होते आणि ह्या कंदांचा नंतर कंद हे शेतकरी काढून त्याच्यावर प्रक्रिया करते ते, ते मी तुम्हाला सांगतो मृग नक्षत्रामध्ये हे जे लागवड केली जाते त्याच्यानंतर हळदीचे कंद काढून पिकल्यानंतर हळद पिकल्यानंतर त्याचे कंद काढून ते कंद शिजवले जाते शिजवल्यानंतर त्याच्या शिजवून त्याला वाळवलं जातं वाळवून वा ते हळकुंड तयार होतं नंतर त्याचं चूर्ण करून ती आपण म्हणजे ती हळद म्हणून वापरतो तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये जर का हळदीचा वापर करायचा असेल तर हे कंद जर का वाळवून ह्याचं चूर्ण केलं तर खूपच चांगलं ते ह्याला न शिजवता न कुठली प्रक्रिया करता पण सरस आपल्याला हे भेटत नाही त्याच्यामुळे तुम्ही हळद फकी जरी घेतली हळद पावडर जरी घेतली तरी चालते पण ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा पद्धतीनं कंद आणून ते सावलीत चुकून त्याचं चूर्ण करून ते, ते वापरलेलं तर खूपच चांगलं आहे आता हिचं महत्व मी तुम्हाला सांगतो हळद ही एक प्रकारची अँटीबायोटिक आहे म्हणजे कुठलाही आजार आपल्या शरीरात कुठल्याही जंतूने जीव जर का शिरकाव केला आणि आपण आजारी पडलो तर हळद हे तिथं आपल्याला उपयोगी अँटीबायोटिक म्हणून आपल्याला सर्दी जरी झाली तरी हळद सुंठ तुळशीची पानं एक दोन लसणाच्या पाकळ्या त्यांचा काढा करून आपण घेतला तर आपली सर्दी सुद्धा निघून जाते तसंच सांधेदुखीमध्ये सांधेदुखीमध्ये कधी कधी कसं होतं सांध्यांवर सूज येते आणि सांधे असे ठणकायला लागतात म्हणजे समजा तिथे इन्फेक्शन झालंय तर इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्ग झाला तर जंतू संसर्ग नष्ट नस्त करण्यासाठी आयुर्वेदामध्ये हरिद्रा तिला हरिद्रा पण म्हटलं जातं हरिद्रा मेथीदाणे सुंठ आणि अश्वगंधा ह्यांचं समप्रमाणात जर का चूर्ण करून ते तुम्ही सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर एक एक चमचा घेताय तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूपच फायदा होतोय तुमच्या सांधेदुखीमध्ये तर ही हळद एक प्रकारची जंतुनाशक आहे आपल्याला साधा जखम जरी झाली आणि त्याच्यावर ही हरिद्रा ह्या जर चूर्ण जरी का तुम्ही लावलं तर ही जंतुनाशकाचं काम करते हे आपली जखम पटकन बरी होते मित्रांनो तर ही अशा प्रकारची हळद आहे तुम्हाला माहितीसाठी मी हे कन्न दाखवलेत ज्यांना शक्य आहे त्यांनी हे कंद सावलीमध्ये सु सावलीमध्ये किंवा उन्हामध्ये सुकवून हि जर चूर्ण जर बनवलं तर हे खूपच फायदेशीर आहे आपल्यासारख्या म्हणजे तुम्ही जर कुठं फिरता फिरता जर गेला कुठं शेतीमध्ये बऱ्याच भागात हे हळदीचं पिकं घेतले जातात तिथून जर का तुम्ही असे कंद घेऊन आला आणि त्याचं साठवून वाळवून चूर्ण जर करून ठेवलं तर तुम्हाला ते परत नंतर फायदेशीर ठरतं तर मित्रांनो अशा प्रकारच्या माहितीसाठी हे आपल्या गावाकडची हा चॅनेल आहे त्याला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि जे घंटेचं चिन्ह आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा म्हणजे आपले जे नंतर व्हिडिओ पडणार आहेत ह्याची सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत जाईल ह्याची तुम्हाला मेसेज मिळत में जाईल आणि जर का व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा आणि आडव एक बानाचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून नंतर व्हॉट्सअप फेसबुकवर हे तुमच्या मित्रांना शेअर करा म्हणजे अशी माहिती तुम्हाला इथून पुढे मी देणार आहे मित्रांनो तर धन्यवाद